अभ्यासत आहोत असहकार चळवळ, त्यामध्ये खेडा सत्याग्रह। खेडा सत्याग्रह म्हणजे काय? तर बालमित्रांनो, गुजरात मधील खेडा जिल्ह्यात, जसं आपलं महाराष्ट्र राज्य आहे तसंच गुजरात एक राज्य आहे, आणि त्या गुजरात मधील खेडा नावाच्या जिल्ह्यामध्ये सतत पडलेल्या दुष्काळामुळे, सतत दुष्काळ पडत होता त्यावेळेस, आणि त्या दुष्काळामुळे तुम्हाला माहीत आहे बालमित्रांनो, दुष्काळ पडल्यानंतर सर्वात जास्त नुकसान कोणाचं होतं? शेतकऱ्यांचं। कोणाचं होतं? मग खेडा जिल्ह्यात सुद्धा दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आले होते, शेतात काही पिकत नव्हतं, तरीही ब्रिटिश सरकार, जुलमी सरकार, हे जुलमी सरकार शेतकऱ्यांकडून सक्तीने सारा वसूल करत होता। सारा म्हणजे काय? शेत सारा सक्तीने वसूल करत होतं। तर शेत सारा म्हणजेच शेतावरच्या उत्पन्नावर लावलेला कर, शेतावर लावलेला कर म्हणजेच शेत सारा। पाचच्या काळामध्ये आपल्या भारतात लोकशाही आहे, दुष्काळ पडला तर सरकार शेतकऱ्याला मदत करतं, शेतकऱ्याला नुकसान भरपाई देतं, पण ब्रिटिश सरकार जुलमी होतं, या जुलमी सरकारने खेडा जिल्ह्यात दुष्काळ पडलेला असताना शेतकऱ्यांकडून सक्तीने, सक्तीने म्हणजेच बळजबरीने शेतसारा वसूल केला, आणि मग त्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी अन्यायाच्या खाली चिरडले जात होते। मग गांधीजींनी खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सल्ला दिला, शेतकऱ्यांनो तुम्ही शेतसारा भरू नका। गांधीजींनी शेतकऱ्यांना सल्ला दिला की शेतसारा भरू नका, आणि गांधीजींनी खेडा जिल्ह्यामध्ये सत्याग्रह करण्याचं ठरवलं। शेतसारा ही चळवळ त्या ठिकाणी सुरू केली, सत्याग्रहाची चळवळ। मग तेव्हा स्थानिक शेतकरी एकत्र आले, खेडा जिल्ह्यातील शेतकरी एकत्र आले गांधीजींच्या नेतृत्वाखाली। त्यांनी गांधीजींचं नेतृत्व स्वीकारलं। तो साल होतं 1918 साल। 1918 साली ह्या शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी चळवळ सुरू झाली गांधीजींच्या नेतृत्वाखाली, आणि मग गांधीजींच्या नेतृत्वाखाली ह्या चळवळीचा त्या ठिकाणी उदय झाला, आणि शेवटी सरकारला गांधीजींच्या आणि शेतकऱ्यांच्या सत्याग्रहापुढे माघार घ्यावी लागली, आणि त्या दुष्काळी परिस्थितीतला शेतसारा सरकारला माफ करावा लागला। बालमित्रांनो, सत्याग्रहामध्ये किती ताकद होती हे आपण अनुभवतोय। सत्याचा आग्रह गांधीजींनी ब्रिटिशांना सुद्धा त्या ठिकाणी, सत्याचा आग्रह, सत्य म्हणजे काय आहे, ब्रिटिशांचं सुद्धा मत परिवर्तन त्या ठिकाणी हळूहळू करण्यास सुरुवात केली। अशा प्रकारे गांधीजींना त्या ठिकाणी या लढ्यामध्ये यश प्राप्त झाले। धन्यवाद।